आता अक्कलकोट तालुक्यातील सलगर गावामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने धुमाकूळ घातला. सलगर येथील हुसेनी महबूब डाळिंबे व शारदा धडके यांचे बंद घर फोडण्यात आले व तसेच सागर चिकमळ यांचे किराणा दुकानात देखील चोरी झाली. तसेच घरासमोर लावलेली MH13BR0628 ही होंडा युनिकॉर्न कंपनीची एक दुचाकी देखील चोरट्यांनी पळवली. अक्कलकोट तालुक्यांमधील अनेक गावांमध्ये चोरट्याने हैदोस माजवला असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दररोज कुठे ना कुठे घरफोडी चोरीच्या घटना घडत आहेत. कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या या गावांमध्ये नागरिक भयभीत झाले असून नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी अक्कलकोट तालुक्याकडे विशेष लक्ष देऊन वारंवार होणाऱ्या घरफोडी चोरीच्या घटना रोखाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनल.